This meeting is being recorded. सुंदर साधनाला उपयोगी पडेल असा अभंग आहे आणि आजचा विषय सुरुवात केल्यासाठी कशाला काय ऐकायचं सगळं हे आज विषय रामदास स्वामी आपल्याला सांगणार आहे पण हे अद्वैत वेदांताच विवेचन आहे त्याला म्हणतो आपण निरूपण कथा आणि निरूपण ते निरूपणा जर आपल्याला समाधान हवं का निरूपण ऐकायला करायला त्याच्यासारखं दुसरं साधन नाही समाधान मिळण्यासारखं ठीक आहे तर आता आजचा विषय तोच आहे तर आपली अवस्था उन्मनी निरूपणे येण्यासाठी आपली भ्रांती संदेह तुटण्यासाठी रामदास स्वामी निरूपणा नाही समाधान असं साधन नाही म्हणतात तर आता आपण बघूया चला आता आधी आपलं ప్రార్థన ఓ श्री गणेशाय नम ओम श्री सरस्वत नमः ॐ श्री गुरुभ्यो नम शुकासारिखे पूर्ण वैराग्य जासे परिज्ञान परीयोगेश्वरासे कवी वाल्मिकसारिखा सारिखा सा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा नमस्कार सद्गुरु जय जय रघुवीर समर्थ नमस्कार आपले चार विषय चार समा झाल्यानंतर हा आत्मनिवेदनाचा शरणागतीच्या तीन वेगवेगळ्या स्तरांवर कस शरणागती आपण करायची याचा समास आपण गेल्या वेळेस बघितल्या गेल्या वेळी आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वेगळ्या तऱ्हेनं भजन कीर्तनाचा कार्यक्रम केला तुमच्यापैकी खूप जणांनी तुमच्या प्रतिक्रिया सांगितल्या की तुम्हाला खूप आवडला तो तर तुम्हाला थँक्यू तुमच्या प्रेमा तुमचं असंच प्रेम आणि मार्गदर्शन इंटरेस्ट राहू द्या दासबोदामध्ये आपला प्रवास दाजबाचा अभ्यास होण्यासाठी तर तीन शेवटचा जो भाग होता तो आज थोडा पुन्हा पाहणार होत कारण आजचा हा जो पुढचा समाज आहे त्याचा संबंध या आत्मनिवेदना समज समजण्यासाठी समजण्यासाठी आहे हम्म तर हे दोन विषय आधीच्याच या पाचव्या समाजातले की त्या ह्याच्यामध्ये सगळ्या तत्वाहून शुद्ध ब्रह्म त्याला त्यांनी विमल ब्रह्म असं म्हटलं याचा संदर्भ आज येणार आहे आणि हे तीन प्रकारचे आत्मनिवेदन त्याचा संदर्भ येणार आहे तर तो थोडक्यात आपण बघू म्हणजे आपल्याला लिंक लागेल हम्म कि त्यांनी शुद्ध ब्रह्माला काय म्हटलं की पिंडाची ब्रह्मांड पिंडाची उभारणी आणि त्याचा संभार हम्म हे ज्याच्यामध्ये होत या दोन्ही वेगळे सारा सार विमल हे विमल ब्रह्म, ब्रह्म जे आहे या उत्पत्ती आणि संहार याच्या पल्लीकडे आहे ते विमल ब्रह्म हम्म आणि बघा हे मॉडर्न सायन्स ज्याला आपण म्हणतो त्याचा अभ्यासाचा विषय काय आहे उत्पत्ती आणि संहार ह्याच्या हाच विषय आहे की नाही याचा वेगळा विषय आहे का विज्ञानाचा मॉडर्न विज्ञान ज्याला आपण म्हणतो तर नाहीये त्या म्हणून ते समाधान मिळत नाही बघा की कि किती शास्त्राची प्रगती किती जरी झाली तरी या विमल ब्रह्माचा आयडिया मनाने आधी स्वीकारली पाहिजे आणि त्याला आपलं सर्वश्रेष्ठ साध मानलं पाहिजे हम्म आणि दुसरं काय सांगितलं मग हे उत्पत्ती स्थिती संहार हा हा जो विषय समर्थांनी या आधीच्या समासात सांगितला व या आजच्या समासामध्ये या बारा ते एकोणीस मध्ये हा उभार आणि संवार उत्पत्ती आणि संवार पुन्हा समर्थ सांगणार आहेत आणि हे जे आत्मनिवेदनाचे तीन प्रकार आपण गेल्या वेळी बघितले जड आत्मनिवेदन तर आज आपण थोड्या वेगळ्या तऱ्हेनं पाहणार हे आत्मनिवेदन जड आत्मनिवेदन म्हणजे काय की ठीक आहे सध्या मी जसा आहे जिथे आहे तसाच्या तसा भगवंताला अर्पण करायचा पदार्थ म्हणे वाचा मी हा अवघाची देवाचा जड आत्मनिवेदनाचा विचारायचा मग माझी सुख दुःख माझ्या चिंता सगळं सांगायचा देवा आजपासून तुझे जा तू सोडव हा मग तस आम्हाला वाईट सवयी आहेत ठीक आहे वाईट सवयी पण आता देवा तर तुझ्या इच्छेने पूर्ण होतील तर तुझ्या इच्छेने नाही तर नाही दोष द्यायचा तर बघ साधा कोणतं मी तुला दोष देईन देवाला दोष देईन आणखी कोणाला दोष देणार नाही जड निवेदन म्हणजे जसा ह्या क्षणापासून जसा आहे तसा ठीक आहे याच्या पुढची पायरी काय बघितली तर चंचल आत्मनिवेदन मग तर आणखीन हे पटत नाही जड आत्मनिवेदन मी जरी आत्मनिवेदन केलं तरी ते पटत नाही याचं एक उदाहरण बघा पटत नाही कसं की भगवंत आपल्याला स्वीकारायला तयार आहेत बरं का आपण जसे आहोत तसे ते एक आश्रम होता तर त्या आश्रमामध्ये आता ते स्वामी होते आणि मग बरेच जण त्यांच्या सेवेला राहायचे तर त्यांच्याकडे एक जण असे गरीब नवरा बायको आणि त्यांचा दोन वर्षाचा मुलगा राहायला आले तो नवरात आश्रमामध्ये काही आपला एक स्वतारका माक तमुक करायचा विशेष काही जरा परिस्थिती बरी नव्हती मग काय झालं एक तीन चार वर्षांनी ते पती वारले आता केवढं आघात आहे बाईवरती मुलगा चार पाच वर्षाचा तर त्या त्या आश्रमाच्या स्वामीजी काय म्हणले त्या बाईंना की बाई तुम्ही आता काळजी करू नका तुमच्या प्रपंचा भार माझ्याकडे लागला हम्म म्हणे अहो हो म्हणे तुम्ही म्हणता ठीक आहे पण हा मुलगा म्हणजे आजपासून हा मुलगा माझा झाला मग त्यांनी काय केलं तर ते रामाचं देवस्थान होत ते म्हणले रामा बाई रामाच्या पायावर उदक सोडा आणि सांगितलं हा मुलगा आम्ही स्वामींना दिला तर सगळं शिक्षण वगैरे सगळं ते बघतील तुम्ही सोडा तुम्ही काळजी नाही माझे मी घेतली जबाबदारी तुमच्या मुलीला मग पुढे काही वर्षांनी काय झालं त्या बाई स्वामीजींना त्या गुरुजींना म्हणाल्या अहो म्हणे आता माझा मुलगा आठ वर्षाचा झाला त्याची मुंज करायला पाहिजे आता <laughs> स्वामी गुरुचे म्हणले हो हो म्हणे खरंच खरच म्हणजे करायला पाहिजे नाही कस म्हणून स्वामींनी आश्रमामध्ये त्याची मुंज केली काय केली असेल म्हणजे संध्याकाळ झाली तर त्यांना कोणतरी सांगितलं कि अहो म्हणे तुम्ही त्यांची ज्या मुलाची मुंज लावली त्याच्या आई म्हणे हिरमुसल्याहून रडतायत ओसरी <laughs> मध्ये तिथे तिथे ओसरी वरती सगळ्यांचे संसार असायचे अरे म्हणले काय झालं बोलवा त्यांना काही चुकलं का माझ त्यांना विचारलं म्हणले काही चुकलं का नाही नाही म्हणे गुरुजी तुमचं काय चुकणार मी तुमच्या आश्रमात राहते तुमचं चुकलं असं कसं म्हणे तुम्ही दुःखी का म्हणे मुलाचे मुंज लावणे अं काही चुकलं का माझ नाही म्हणे मुंज तर लावली पण म्हणे मुलाला सोन्याची हासळी नाही केली मुंजी मध्ये सोन्याचा दागिना घालायचा असतो मुलाला तर तो, तो दागिना काय तुम्ही नाही घातला तेव्हा ते गुरुजी म्हणले बाई म्हणे मुलगा कोणाचा तुमचा कि माझा <laughs> बाईंनी उत्तर फार छान दिलं ते म्हणले मुलगा तुमचा पण मी दिलाय <laughs> मुलगा तुमचा पण <पड़> मी दिलाय <laughs> <पड़ मी> <laughs> तसं माझं होत आहे बघा मी माझं शरीर मन जसं आहे तसं भगवंत घ्यायला तयार आहे पण मला काही लागलं खोपलं माझं कुठे काय माझ्या मनासारखं नाही झालं तर मग मी दोष का बरं देतो देवाला ते पाहतील अरविंदच्या आयुष्यात काय घडायचं भगवंत पाहून घेतील मला काय त्याची काळजी करायचं खरं कारण आहे का काही नाही पण हे कठीण जात जेडा आत्मनिवेदन विचार आपले चालू असतात समर्थ म्हणतात ठीक आहे काय तुमचे विचार आहे माझ्या आठवणी माझ्या वासना माझी प्राणशक्ती माझं सगळं म्हणजे अरे तो तर देव आहे चंचळ करता जगदीश मी त्याचा अंश मात्र आहे त्याचा तोची आपण असं ठाव नाही करता देव तो आपण कुठेच नाही हे तुला सांगितले आहे हे चंचळ तुला जर शक्ती मानत असलास देवाच तू देवाचा आहेस हम्म ह्या ज्या ओव्या आहेत ना हे पटण्यासाठी सृष्टिक्रम सांगितलं ते कसं सा ते आपण बघू पण आहे तिसऱ्या प्रकारचं आत्मनिवेदन पूर्ण मी तिसरं काय म्हणले निश्चळ आत्मनिवेदन म्हणजे जे विचारी लोक आहे ते काय म्हणले की जसं स्वप्न तसंच आज आहेत उद्या नाही तसं माझा आपला संसार सगळे बघतो आपण तसं म्हणजे ठावचे नाही चंचळाचा तेथे आधी आपण काहीचा मीच नाही तिथे मी फक्त शुद्ध चैतन्य आहे ते एक संत इतके छान सांगत त्यांच्याकडे जे होते ते म्हणले हे म्हणे जगामध्ये हे पुरुष आणि स्त्री या स्त्रियांनी खूप प्रॉब्लेम झालाय संत म्हणायचे अरे म्हणे स्त्रियांना का दोष देता तुम्ही उगीच ते कामिनी कांचन ते शब्द वापरायचे ते, ते म्हणले अरे कामिनी कांचन ही म्हण इडीएम म्हणून आहे त्याचा स्त्रीशी संबंध नाही म्हणले म्हणजे कसं काय म्हणे हे बघ म्हणे स्त्री स्त्री आणि पुरुष निर्माण केले आहे पण त्याच्यात प्रॉब्लेम नाही आपण त्यातल्या एकाला पत्नी मानलं एकाला बहीण मानलं एकाला काय मानलं आपण हे सगळं पसारा तयार केला आहे बरं देवान का देवाने काही नाही केलंय <laughs> उगीच तर ते आश्रमामध्ये कोणते विद्यार्थी होते ते कोणाला असं बहीण मानले ना ते सांगायचे नाही हे असं काही करायचं नाही म्हणायचे आश्रमामध्ये तुम्ही फक्त साधक म्हणून आहात आणखीन घरचं सोडून आलात नाही इथे आता इथे आणखीन नवीन नाती नाही तयार करायची काही तुम्ही फक्त एकच नाता आलावडे भगवंताचे भक्त म्हणून तुम्ही इथे राहा हम्म आणखीन काही नवीन काही तयार करायचं नाही आता हे तीन प्रकार जे आहे पण या तिघांमध्ये समर्थ काय सांगतात तुमच्या बुद्धीच्या एलिव्हेशन नुसार तुम्ही कुठे पण सेटल व्हा पण आपल्याला साधायचंय काय तीही प्रकारे आपण नाही नाही दुसरे पण आपण नसता मी पण नाही तर कोठे आपल्याला जर जमत जर शक्ती असेल तर श्रद्धा ठेवून करा बुद्धी प्राधान्याने असेल बुद्धीप्रमाणे माझ्या मनाचं वर्तन होत असेल तर समजून करा पण कुठल्याही प्रकारे तिन्ही प्रकारे आपण नाही नाही दुसरे पण आता हे हळूहळू पाहता पाहता अनुमानले ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आता या सृष्टिक्रमामध्ये कशी आता पर हे होणार आहे ते म्हणले हे सृष्टिक्रम आता हा आवा समाज कसला आहे तर सृष्टी निरोपणाचा आहे कि ब्रह्म माया आणि सृष्टी याची साधकाची दृष्टी कशी असावी तर हा विषय सुद्धा आधी तीनदा येऊन गेलाय हम्म त्यावेळेस अगदी डिटेल मध्ये येऊन गेलाय पण तरी साधकाच्या दृष्टी दृष्टिकोनातनं हा विषय अगदी जो गेल्या तीन चार समासांमध्ये सांगितला वेगवेगळ्या दशकांमध्ये तो या वीस ओव्यांमध्ये अगदी थोडक्यात सांग आता आपण आधी फोड बघू समासाची हा कसा आहे तो सुंदर आहे बघा काय असत हा सगळा व्यक्त आणि अव्यक्ताचा खेळ चालला हम्म आता मॉडर्न सायन्स फक्त जे व्यक्त आहे की नाही व्यक्त त्यालाच मानतं की नाही हम्म ते अव्यक्ताला मानत नाही ते फक्त व्यक्ताला मानत त्याला एक संत सुंदर उत्तर द्यायचे ते म्हणायचे अरे तुझं इंद्रियांवर तू तु इतकं लक्ष का इतका भरोसा किंवा इंद्रियांना इतकं श्रेष्ठ का मानतो तुला म्हणे डोळ्याने रंग दिसतो आणि कानाने ऐकू येत पण म्हणले कानाने दिसतं का नाही कानाने रंग दिसतो का तुला नाही किंवा डोळ्याने ऐकू येतं का नाही तर म्हणले एका इंद्रियाने दुसऱ्या इंद्रिया असं कळत नाही ही इंद्रिय ज्यांनी तयार केली ते, ते तुझ्या इंद्रियांना कसं कळणार म्हणजे इंद्रियांची धाव किंवा स्कोप किती लिमिटेड आहे एका इंद्रियाचा स्कोप किती लिमिटेड आहे की नाही लिमिटेड आहे डोळ्याला रंग म्हणजे रंग समजत मग त्याला डोळ्यांना चव समजत नाही ऐकू येत नाही काही केवढी मर्यादा आहे आपल्या ज्ञानेंद्रियांची त्याचा इतकं भरोसा त्याच्यावरच ते त्याचा व्यवहारात उपयोग आहे पण ते ते श्रेष्ठ मानणं बरोबर मग अव्यक्त खरं बघा अव्यक्ताच क्षेत्र कितीतरी मोठं व्यक्ता आहे व्यक्तापेक्षा तर अव्यक्त आणि व्यक्त याची पुढे रामदास काय केली आता हा विषय आधी येऊन गेलाय तर आपण थोडक्यात बघू की या परम चैतन्याला आधी फक्त ते विमल ब्रह्म होत पण त्याला फक्त त्या ती अवस्था फक्त मी आहे ते मी आहे म्हणायला सुद्धा दुसरं कोणी नाही फक्त हे सांगायला सुद्धा नाही हा विचार सुद्धा नाही फक्त ते नुसतं आहे कोर आहे असं मग काय झालं मग मी मला माझ्याच असणेपणाची जाणीव झाली म्हणजेच मला माझ्या शक्तीची जाणीव झाली मला हम्म हे चार ते सहा उभय आहे आणि मग हि शक्ती जी आहे ती अजून व्यक्त नाही झाली पण ती त्रिगुणात्मक तिचं स्वरूप कसं आहे त्रिगुणात्मक आहे हम्म या शक्तीच हा इथपर्यंत हा अव्यक्ताचा प्रांत मग व्यक्तामध्ये आल्यावर काय होत व्यक्त ज्या अजून व्यक्त व्हायला पंचमहाभूत तयार व्हायला पाहिजेत ना हम्म हे जी शक्ती जी आहे हे सगळी बघा ऐतरी उपनिषदामध्ये सुंदर वर्णन आहे ती इंद्रिय सगळी म्हणली ब्रह्मदेवांना इंद्रिय म्हणजे पावर देवता दे बघायची देवता सवीची देवता त्या म्हणल्या आपण म्हणजे आम्हाला तुम्ही प्लेईंग फील्ड द्या आम्ही काम कुठे करायचं ही शक्ती आहे आमच्याकडे बघण्याची ऐकण्याची शक्ती आहे पण आम्हाला कार्यक्षेत्र पाहिजे ना ही शक्ती वापरायला मग त्यासाठी ब्रह्मदेवानी पंचमहाभूत तयार केली आणि ह्या पंचमहाभूतामध्ये हा सगळा उत्पत्ती आणि संहार चालतो बर पण हे व्यक्त आणि अव्यक्त यामध्ये शाश्वत काय या आहे जे सगळं बदलणार बदलणार आहे ते आपल्याला नको आहे आपल्याला शाश्वत काय ते पाहिजे की नाही पण आपण काय करतो आपण जो बदलणार आहे ना त्याच्यामध्येच आपण शाश्वत शोध खर शाश्वत त्याच्या पलीकडे असत तर एक संत खूप छान सांगायचे ते सत्संगामध्ये त्या दोन महिला होत्या त्या म्हणले म्हणे त्यांना समजावून सांगताना म्हणायचे म्हणे तुम्ही साडी विकत घ्यायला जाता तेव्हा काय विचारता म्हणे तुम्ही त्याला विचारता हा रंग पक्का आहे ना असं साडी विकत घ्यायला जाताना ना मग तो सांगतो काहीतरी हो नाही तो म्हणे कशाला नाही सांगतो तो होच सांगतो हो रंग पक्का आहे हम्म मग म्हणे बघा म्हणे तो विकणारा साडी विकणारा अशा हम्म साडी घालणारी अशाश्वत तो कपडा अशाश्वत रंग अशाश्वत सगळंच अशाश्वत त्याच्यामध्ये आपण शाश्वत काय तर म्हणे फक्त रंग पक्का आहे तर हे शाश्वत काय कर असं कामाचं हे शाश्वत शोधून किती काम येणार ना? काही नाही येणार काम असते यात शाश्वत काय आहे बर शाश्वत काय आहे ते ओळखण्याचा विवेक वीस तेवीस उभयांमध्ये ते इंट्रोडक्शन आहे आणि हा विवेक वापरून आपली उपासना कशी करायची व्यवहारामध्ये कसं येत त्याचे वॉर्निंग सायन्स जे आहेत या शाश्वताचा या हा असा या समासाचा स्कोप आहे हा खरं समाज आधीच्या आधीच्या आपल्या समाजाला एक्सप्लनेशन म्हणून आहे कारण तुम्ही काय म्हणाल हे काय कशाला का उगीच शाश्वत अशा ते पंचमहाभू ते उत्पत्ती संवाद कसा उगीच त्याची चर्चा तर चर्चा उगीच नाहीये आपल्याला हे सुटण्यासाठी या बुद्धीची पटणं आवश्यक आहे हा संसार सोडायचा हे अशाश्वत आहे सुटण्यासाठी किंवा ही सगळी सृष्टी माझी नाही भगवंताची आहे हे पटण्यासाठी ही चर्चा आधी करून की तू सृष्टी माझी आहे म्हणतोस तुझी नाही आहे देवाची आहे हम्म याचा संबंध आहे म्हणून तर बघा कि आपण हे तीन प्रकारचे आत्मनिवेदनाला एक ॲडिडम म्हणतात ना की सो एक एक्सप्लेनेशन म्हणून जणू का या समास आहे कारण हा समास संपल्यानंतर त्याच्या पुढचा जो समास आहे ना ते शिष्य खूप छान प्रश्न विचारतो कस म्हणजे यात माझी कल्पना माझंच मा, सांगत आहे की शिष्याला तीन प्रकारचा आत्मनिवेदन करण केल्या सांगितल्यावर त्याला प्रश्न पडला असले अरे पण माझं नाही सुटत हो आत्मनिवेदन म्हणजे अर्पण नाही होत माझं मग समर्थांनी त्याला सांगितलं एक्सप्लेनेशन की तुला सुटण्यासाठी हे सगळं सांगतो मग तो शिष्य काय विचारतो माहितीये का वि� त्याच्या पुढच्या समासात ठीक आहे म्हणजे सृष्टिक्रम सांगून सगळं नश्वर आहे नश्वर आहे सांगितलं मग म्हणले सगळं त्यागच करायचा मी काही संन्यासी नाही मी मी गृहस्थ आहे मला भगवंत त्याग न करता भगवंत मला पाहिजे तो कसा मिळेल <laughs> ते सांगा हा तर ते विचारतो म्हणतो संसारिक खातात जेवतात आणि मग काय साधू काय उपाशी राहतात का ते पण जेवतात आपल्या आपल्यासाठी समर्थांनी किती डायरेक्ट प्रश्न विचारले त्या समासामध्ये हा हो म्हणे साधू जेवायला लागतं का नाही मग मला त्याग सगळं त्याग करायला सांगता मला जमाल पाहिजे कशासाठी पण ए तो पुढचा भाग आहे पण हा आजचा टेक्निकल विषय तुम्ही आपला आज सहन करून घ्या हा <laughs> टेक्निकल विषय आहे तर हे तीन प्रकारचे आत्मनिवेदन म्हणजे काय ते आत्मनिवेदन विषय हा शब्द कठीण वाटत असेल तर आपल्या साधनेतली तन्मयता एक रूपता मी मला कुठे विसरू शकतो भगवंताच्या साधनामध्ये जेवढी पुष्कळ साधना, साधना आहेत त्यामध्ये मी मला कुठे विसरू शकतो ती अवस्था म्हणजे आत्मनिवेदन असं आपण आपल्या सोयी पुरता आपण अर्थ बर मग हे तीन आत्मनिवेदन आहे जेड आत्म चॉईस दिलाय समर्थांनी आपल्याला हम्म पण आत्मनिवेदन म्हणले असं आहे की हे सध्या माझ्या मनाने ना हे जगत म्हणजे काय या जगतापासून मला सुख दुःख मिळतं म्हणून सत्य आहे हे मनाने घट्ट धरलंय मला ते त्याच्यापासून सुख दुःख मी सोडायला का तयार नाही कारण आज जरी दुःखाचं वाटत असलं तरी वाटतं मिळेल सुख ते गेल्या वेळेस सांगितलेली गोष्ट आठवते ना अखंडानंद स्वामी त्यांच्या लहानपणची गोष्ट कसं त्या वेड्या माणसाने सांगितलं इथे आज समारंभ होणार आहे उद्या त्या समारंभ नव्हताच मग ते अखंडानंदाने दिसलं की तर तो वेड्या माणसाने सांगितलं तो पण आलाय सांगितलं तू का आलास पण ही गोष्ट गेल्या वेळी बघितली तो म्हटलं असं वाटलं नाही देणार आहे समारंभ मिठाई कसली देतो म्हणे आपला जमीनदार पण समजा चुकून दिलीच तर मग म्हणजे माझी राहायला नको म्हणून मी आलो तस आपलं आहे बघा की दुःख संसार दुःखाचा आहे पण ते तरी सुटत नाही मनाने घट्ट धरलंय बर मग मी घट्ट मी मनाने घट्ट कशाला धरतो आता आपला साधनेचा सा विषय चाललाय म्हणून मी त्याला असं नाव देतो हम्म कारण आपण मनाने साक आपण विचार करू कारण आपण विचार करून पटल्याशिवाय आपल्याला ते इंटरेस्ट वाटणार नाही ना विषय चाललाय तो हम्म तर सोप्या शब्दात आपण आधी विचार मी मनन कसलं करतो आपण प्रत्येक जण करतोच बघा म्हण आपले विचार कसे अखंड चालू असत कसलं मनन करतो तर ज्याच्याबद्दल मला महत्व वाटत प्रेम वाटतं त्याच्याबद्दल मी सतत विचार करत असतो खरंय ते चुकीचं का बरोबर ते जाऊ द्या पण प्रत्येकाला आपल्यापैकी आता आपण इथे आहोत प्रत्येकाला ज्या गोष्टीचं महत्व असतं याच्याबद्दल प्रेम असत त्याच्याबद्दल आपण मनन करतो मग मननातून काय तयार होत मननातून श्रद्धा निष्ठा कृती आणि नंतर वारंवार कृती म्हणजे आचरण हा क्रम आहे हम्म हा या मननातनं हे निष्पत्ती येते ज्याच्यावर मनन करतो त्यांनी बर मग आपलं आचरणावर आपलं चारित्र्य घडत साधक म्हणजे काय जो सतत साधनेत असतो तो साधक ही सतत साधनेबद्दल मनन करत राहिलं पाहिजे तेव्हा माझं साधना घडेल तर कृती आणि त्याच्या मागचा जो भाव आहे त्यांनी आपल्या भावना पुष्ट होत असतात मी नामस्मरण करायला बसतानाच काय म्हणणार नामस्मरण करून इतके दिवस करतोय आहे असं करत बसलो तर माझी भावना मग काय तशीच राहील पण मी आज माझ्या दिवसाचा सगळ्यात महत्वाचा वेळ आहे मी त्यासाठी नामस्मरण करणार आहे माझ्या गुरुंनी मला हे सांगितलं आहे आणि मला कळत नाही कसा फायदा होणार आहे पण तो होणार आहे ही भावना माझी सतत पुष्ट होत राहते त्या भावनेनं केलं म्हणून भावना आणि कृती एकमेकाला पूरक पाहिजे आणि त्या पूरक झाल्याही काय होत आता ही अंतिम अवस्था आहे की भावना आणि कृती एकत्र येऊन सामंजस्य प्रस्थापित झालं की आपली अंतरस्फूर्ती उगवते म्हणजे आपल्याला आतनच आनंदाचा झरा असं जणू काही हा आज नामस्मरण करायला बसायच्या आधीच आपल्याला आनंद होतो हा किंवा काय आपण ज्ञानेश्वरी वाचत असू दासबोध वाचत असो जे काय वाचत असो ते बसायच्या आहात आज आपल्याला काहीतरी छान विचार मिळणार आहे अशी अंतरस्फूर्ती हे तयार करणं हा या आजचा सृष्टीक्रम सांगण्या पाठीमागे मी ज्या भगवंताच्या सृष्टीत ज्यांच्या घरी ज्या भगवंतांच्या घरी मी आलोय ती सृष्टीबद्दल माहिती करून घेण्या पाठीमागची पार्श्वभूमी का असे असावी असं आपलं मला वाटतं हे आपल्या मी मनाने सांगतोय तुम्हाला नाही नसेल पटत तर सोडून द्या <laughs> पण हा असा क्रम आहे बघ बर मग आता त्या क्रमाने काय झालं हे आता आपण एक विषय बघूया ठीक आहे चला आपण सुरुवात करू श्रीराम ब्रह्मनिर्मळ निश्चळ शाश्वत सार अमळ विमळ अवकाश घन पोकळ गगना ऐसे गगन म्हणजे इथे समर्थ आपलं जे आकाश दिसत ते नाही बर आपण आकाशात ढग बघतो निळा रंग मर, ते नाही हे आकाश अवकाश ही स्पेस ज्याच्यात मावलेली आहे ते काय आहे आणि मग हे कळण्यासाठी मला अमळ निर्मळ निश्चळ जे अशा उ... ऑक्टिवनी त्याची ओळख करून दिली जाते मग असं जे आहे हे निराकार निर्मळ निश्चळ आहे तयास करणे तेथे जाणणे नात तर बघा आता भारतामध्ये अनेक बिल्डिंग पाडून नवीन त्याचं काय टॉवर म्हणा किंवा नवीन सोसायटी तयार करतात कि नाही पण ते स्पेस तीच असते कि नाही स्पेस नाही तयार करत बरोबर त्या बर, स्पेस ये स्पेस आधीच आहे त्या स्पेस मध्ये सगळ्या जुनं घर जाऊन नवीन घर येत पण स्पेस जशी तशीच आहे त्या स्पेस मध्येच त्या स्पेसला काही जन्म मरण काही नाही ते रथेना खते ना ते हो ये ना जा ये ना, निरंजना पारची नाही आपण ज्याला आकाश म्हणतो ना ते चैतन्य स्वरूप नाही ते जड आहे ते पंचमहाभूताचा एक भाग आहे इथे समर्थ सांगतायत अवकाश अवकाशा सारी ही। ते ब्रह्म निर्मळ ते ब्रह्म चैतन्य स्वरूप आहे शक्तीचा स्रोत आहे ते ससं वेद्य आहे हम्म आणि आपलं खरं स्वरूप तेच आहे असं समर्थ या समासाच्या शेवटी सांगणार आहेत आणि त्यासाठी प्रस्तावना प्रस्ताव नाही तर इथे फक्त आता आहे मी ब्रह्म आहे आता पुढची काय स्टेप आहे आता मला माझ्या शक्तीची जाणीव होणार हम्म या ब्रह्माला काय म्हणले पुढे संकल्प उठिला षडगुणेश्वर बोलिजे याला अर्धनारी नटेश्वराला बोली जे ते सर्वेश्वर सर्वज्ञ साक्षी दष्टा ज्ञान घन हे ज्ञान घन काय आपलं जे ज्ञान आहे ना सगळं ते वृत्ती रूप आहे वृत्ती आली उगम पावली विराम पावली सगळं आहे पण हे ज्ञान ज्ञान घन की फक्त ज्ञान आहे त्या ज्ञा, ज्ञानाला येणं जाणं नाही परेश परमात्मा जगजीवन मूळ पुरुष ते मूळ माया बहुगुणी धो मुखे गुणक्षोभिणी गुणत्रये तिजपासुनी पासून निर्माण झाले थोडा एक मी आणि माझी शक्ती आहे ती आपण माया माया म्हणतो ते आपण म्हणतो मायेचा अंमल आहे कोणाशी हो। तरी बोलत होतो म्हटलं मायेचा अंमल माने माया सुटायला पाहिजे म्हटलं मायाला तुम्ही असं इतकं वाईट का म्हणता तर आज समर्थ काय सांगतायत तर बघा बघा मायाला त्यांनी काय शब्द वापरले त्यांनी मायाला म्हणले मूळ माया बहुगुणी बहुगुणी मायेला म्हटले हम्म म्हणजे काय तर एक सुंदर ग्रंथ आहे आत्मारा त्याच्यामध्ये मायेवरती समर्थाने ओवी घातली त्या मायेला फार श्रेष्ठ म्हणलंय बघ ते काय म्हणले माया योग्यांची यांची जेथील तेथे नेऊन घाली कृपाळूपणे नाथिली बघा त्या वेळेला म्हटलं कृपाळूपणे नाथली नेऊन ठेवी जेथील तेथे हम्म ही योग्यांची माऊली आहे ही योगियांची माऊली आहे पण मग योग्यांची जर माऊली आहे जेथील तेथे नेऊन घाली कृपाळूपणे मग आपणच ती विराम पावते हम्म म्हणजे माझी मना आत्ता मला फक्त माझ्या मनाची शक्ती बघा आपल्यापाशी शक्ती आहे तर शक्ती चैन पडू देत नाही पण शक्ती असू दे फक्त त्याची अवेअरनेस गेला की नुसता मी आहे याचा अर्थ ती माया आपल्या आपण विराम पावली येथील तेथे नेऊन गाजली मग मा अशी जर माया आहे तिला अधोमुख का म्हटलं एका ब्रेथ मध्ये जुळू काही दोन्ही दोन काम म्हंटले अधो म्हणजे अधोगती म्हणतो की नाही आपण अधोगती मग त्याला अधोमुखे का म्हटलं तर बघा माया जी विचारशक्ती जी आहे ती एकच आहे तर मनाच्या श्लोकामध्ये हा श्लोक आपण आधी बघितला आहे बघा स्पुरे विषयी कल्पना ते अविद्या पुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या मुळी कल्पना दोरूपे ते झाली विवेके तरी स्वस्वरूपी मिळाली कल्पना शक्ती एकच आहे ते मी भोग वस्तू बद्दल जर मी कल्पना केली ती विषयी ती अविद्या झाली कारण का जिथे सुख नाही तिथे मी शोधायला लागलो ती अविद्या झाली मला भगवंतापासून दूर नेणारी झाली पण त्याच कल्पनेने मी ब्रह्माच्या मायेबद्दल केलं तिला योगिनी म्हंटल यांची माऊली म्हंटल हं की येथील तेथे नेऊन घाली तिला मी किती उदात्त रूप दिलं बघा समर्थाने ते विवेकानी मी मायेला शक्तीला जाणून स्वस्वरूपी मिळणार हे ही हा जो शेवटचा चौथा चरण आहे त्याच्यावर आता पुढचा समास आहे हे विवेकाने स्वस्वरूपी मिळणं ही माया म्हणजे काय आहे ते आपलं चाललंय बघा इंग्रजीमध्ये एक असतं थॉट ऑफ फूड जेवणाविषयी विचार इंग्लिश मध्ये सांगता येईल थॉट ऑफ फूड इज अविद्या बट फूड फॉर थॉट इज चिंतन शाब्दांचा खेळ आहे पण थॉट ऑफ फूड चांगलं नाही बट फूड फॉर थॉट चांगलं की देव कसा असेल कसा असेल ते चिंतन आहे चला आता आपण तरी स्वस्वरूपी मिळाली ते पुढे बघ आता याच्या पुढचं काय याची माया दोन्ही यांनी आहे खरी मग काय झालं त्या शक्तीची जी त्रिगुणात्मक आहे त्याचं स्वरूपाच वर्णन आता करतात हम्म पुढे विष्णू कळा सत्वगुण जो करीत आहे पाळण त्रैलोक्य असते पुढे जाणीव नेणीव मिश्रित ब्रह्मा जाणावाने मस्त त्याच्या गुणे उत्पत्ती होत भुवनत्रये भुवनत्रयी हम्म आणि मग शेवटची आहे पुढे संहाराचे कारण कळ काही करते पण ते आले तर हे हाही विषय आधी आपण येऊन गेलाय की विष्णू निर्माण करताय हम्म तो पालन करतो मग ब्रह्मा जो काय ब्र... विष्णू पंचमहापूरच्या सृष्टी आणून ब्रह्मदेवाला दिली त्याच्या पुढचं काम ब्रह्मदेवाचं पण तो ब्रह्मदेवाच चैतन्य ते जाणीव नेणीव मिश्रित आहे म्हणजे कस की सगळ्याच प्रकृ सगळी ब्रह्मदेवाची निर्मिती सत्वगुणी नाही काही सत्वगुणी आहे काही रजगुणी आहे काही तमोगुणी आहे म्हणून बघा हे जे बाग दुसरे ग्रंथ आहेत ना भागवत पुराण त्याच्यामध्ये ब्रह्मदेवांना सुद्धा काही काही वेळे मोह होतो त्यांना प्रश्न पडतो अशा कथा येतात कृष्णावतारामध्ये त्या ब्रह्मदेवांना प्रश्न पडतो की हे श्रीकृष्ण परमदैवत परम चैतन्य आत्मा आहेत का आपले नुसते साधे अवतार आहे आणि मग ते सगळे बाल गोपाळांना ते लपवून ठेवतात हो ब्रह्मदेव स्वतःच्याच बॉस विरुद्ध ते कारस्थान रचण्यासारखं कृष्ण म्हणतात काही हरकत नाही आणि मग ते ब्रह्मदेव त्यांना शरण येतात आख्यान आहे भागवतामध्ये तर हे जाणीव नेणीव मिश्रित तो ब्रह्म आणि युग संपल्यावर पण ब्रह्मदेवाला जावं लागतं की नाही आणि मग पुढे रुद्र झाला तमोगुण संहार आता बघा ही जी ओबी आहे सकळ काही पण तिथेची आले तर बघा आपण हे शंकळ आत्मनिवेदनामध्ये कुठली ओळी बघितली सकळ करता तो जगदीश प्राणी मात्र त्या त्याचा तोची आपण नाही इथं म्हणले हम्म करता देव तो आपण कोठेच नाही इथं म्हणले सकळ काही करते पण तेथीचे आहे ते, ते म्हणले माझ काही थोडेफार करते पण आहे ते रेडीमेड एका वस्तू पासून मी थोडं काही थोडं चेंज केलं तेवढ्या पुरतं माझं करते पण आहे पण खरं करते पण माझं आहे का नाही तर एक गमतीशी गोष्ट माझ्या वाचनात आली आधी ऐकली होती मी हे आपल्या चिन्मय मिशन बुक स्टोअर आता आमचा समर कॅम्प चालू आहे ना म्हणजे काही काही वेळ वेळ असतो वे मध्ये तर मी जातो त्या बुक स्टोअरला आणि गुरुदेवांच्या काही गोष्टी वगैरे हो वाचतो एक कुकिंगचं पण पुस्तक आहे आताच मला थॉट ऑफ फूड म्हटल्यावर मला ते कुकिंगचं पुस्तक <laughs> <ần Scotters Qué> बघा म्हणजे माझ्या डोक्यात काय भरलंय ते कुकिंगचं पुस्तक आठवलं लायब्ररीत ठेवलेलं तर त्याच्यात एक कथा आहे कथा म्हणजे घडलेला प्रसंग आहे खूप वर्षांपूर्वी गुरुदेव ऑस्ट्रेलियाला गेले तर तिथे त्यांचे तिथले काय म्हणायचे वेस्टर्न डिसायपल्स त्यांनी त्यांना एक दिवशी म्हणले नाही म्हणे आम्हाला पण काही करता येत आहे आम्हाला त्यांना द्यायचं आहे म्हणून त्यांनी त्यांना काहीतरी सँडविच ती आहे रेसिपी त्या पुस्तकात तर स्पिनॅच आणि त्या ब्रेडवर स्पिनॅच आणि चीज घालून गरम करून ते काय दिलं त्याला नाव आहे काय काही त्या डिशला आणि ते, 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 ते गुरुदेव स्वामी चिन्मयांना सारख्या सारख्या सांगितलं गुरुदेव हे आम्ही बनवणे हे आम्ही बनवणे हे मी आपलं आपलं पण कसं लिमिटेड आहे ते त्याच्यावरून आठवलं त्यात दिलेले ज्यांनी ते, ते, दिले ते रेसिपी सबमिट केली त्यांनी दिलंय म्हणले गुरुदेवने आम्हाला विचारलंय बघितलं त्याच्याकडे डिश कडे आणि आमच्याकडे बघून म्हणले वा म्हणे स्विनश तुमच्या गार्डन मधलं आहे का नाही नाही म्हणले आम्ही तो स्टो स्टोअर म्हणून विकत आणला मग म्हणे तुम्ही ते ब्रेड घरी बनवला का नाही मग म्हणे चीज ती गाय तुम्ही दूध तुम्ही त्याचं तरी काढलात का नाही म्हणे काय म्हणे गुरुदेव थट्टा करता ते आम्ही ते चीज स्टोर मधनं आणलं मग म्हणे तुम्ही ते स्पिनच रेडीमेड होता ब्रेड रेडीमेड होता <laughs> चीज रेडीमेड होत तुम्ही एकमेकावर ठेवून मग म्हणे तुम्ही काय बघता ओवनचं इलेक्ट्रिकचं बटन दाबलं का <laughs> सारखं मी केलं मी केलं म्हणत आहे तर तुम्ही काय केलं असा ते थट्ट्यानं म्हणले बरं त्यांनी अनादर नाही केला आणि जर अनादर केला असं लिहिलं कशाला असतं इतकं प्रेमाने त्यांनी सांगितलं की आपलं कर्तेपण कसं लिमिटेड आहे गुरुदेवाने आम्हाला दाखवून दिलं की आपलं कर्तेपण लिमिटेड आहे हम्म तर सकळ काही करते पण तेथेच आले देवाकडे आहे आपल्याकडे नाही काही हम्म चला आता मग पुढे आता हे अव्यक्ताचा पसारा इथपर्यंत आहे आता येण्यासाठी काय झालं पंचमहाभूत पंचमहाभूत हाही विषय आपण आधी बघितलाय की इथून पुढे पंचभूते पावली स्पष्ट म्हणजे स्पष्ट दशेते अष्टदा प्रकृतीचे स्वरूप ते मुळीच आहे अष्टदा प्रकृती गेल्या वेळे मराठी काकांनी म्हटलं होतं की हे अष्टधा प्रकृती गीतेमध्ये पण सातव्या अध्यायामध्ये अष्टधा प्रकृती भगवंतांनी सांगितलंय मग निश्चळी झाले तेच वायूचे ते लक्षण हा तर स्वामीजींना मी विचारलं तर स्वामीजी म्हणले या समासामध्ये कि या दासबोधामध्ये वायू हा शब्द समर्थ आणि हाही आपण विषय आधी बघितलाय दोन आस्पेक्टनी वापरलाय एकदा त्यांनी वायू हा शक्ती या अर्थाने वापरत चैतन्या जागी जी उपजत शक्ती आहे ते म्हणजे वायू आणि दुसरा वायूची झुळ म्हणजे पंचमहाभूतातला वायू त्याला वायू म्हटलंय तर इथे निश्चळी झाले चरण म्हणजे निश्चळाला आपल्या शक्तीची जणू काही जाणीव झाली हम्म हे ते शक्तीचे लक्षण आहे आणि त्याच्यापासून पुढे पंचभूते त्यांचे तीन गुण असे मिळून अष्टधा प्रकृती तयार झाली मग त्याच्या पुढे काय झालं मग हे एकदा पंचमहाभूत तयार झाल्यावरती उत्पत्ती आणि संहार कसा आहे ते सांगताना रामदास स्वामी म्हणतात आकाश म्हणजे अंतरात्मा प्रत्येक पहावा महिमा त्या आकाशापासून जन्मा वायुवाला हा वायू पंचमहाभूतातला वायू हा शब्द पंच महाभूतात तया वायो दोनी झुळका उष्ण शीतळ ऐका सीतळ आई काय वामदासवामींची हे जे पुढचे जे श्लोक आहेत ना एकोणीस पर्यंत हे फक्त ऍक्सेप्ट करायचे कारण हे उपनिषदांवर आधारित त्यांनी त्यांना जशी प्रज्ञा त्यांची जागृत झाली तेव्हा त्यांचे त्याला तर्क या तर्काने जाणण्याच्या गोष्टी नाही आहे पण यांची कल्पना ही फार छान आहे बघ ही वायूची झुळूक उष्ण आणि शीतळ आहे काय आहे शीतळ झुळूक काय आहे तिच्यापासन तारा आणि मयंक म्हणजे चंद्र जन्माला तर आणि उष्ण वायू पासून रवी आणि अग्नी झाला तर बघा चंद्राला पण तेज आहे की नाही तेज आहे पण ते कसं शीतल आहे आणि सूर्याचं ते प्रखर आहे हम्म तर या वायू मध्ये उष्ण आणि शीतळ असा भेदास शीत उष्ण मिळवणी तेज जाण हे दोन्ही तेजाचे प्रकार या तेजापासून झाले आप आप आळून पृथ्वीचे रूप पुढे औषधी अमूप निर्माण झाले जान। म्हणजे अनेक वनस्पती औषधी म्हणजे वनस्पती निर्माण झाले याच्यापासून हा आता आपण बघितलं पृथ्वी आप तेज वायू आकाश उलट्या क्रमांनी हा आपण आधी बघितलेला आहे औषधी पासून नाना रस नाना बीज अन्न रस चौऱ्याऐंशी लक्ष योनी इतका हा उत्पत्ती उत्पत्ती झाली मात्र ऐशी झाली सृष्टी रचना विचार आणीला पाहिजे म्हणा अनुमाना पात्र होईल ही जी मी सृष्टी माझी 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 असं म्हणतो ही कशी निर्माण झाली हे देवाने पंचमहाबुदांपासन देवाने पंचमहाभूत तयार केली त्यातनं आली याचा तुम्ही विचार ना करा प्रत्येक म्हणजे तुम्ही अनालाइज करून पहा नाहीतर म्हणे फक्त अंदाज आणि विचार नाही केलात मग खोट करते पण आपल्याकडे घेतल्यासारखं होईल हम्म असं एक उदाहरण आपले स्वामी तेजवानंद खूप सुंदर सांगत असत ते म्हणे एकदा काय झाला माहितीये का एक शास्त्रज्ञ होता त्याला आपल्या सगळ्या क्रिएशनचा सगळं खूप त्याला अभिमान वाटला आणि म्हणे तो कसा गेला देवापाशी माहित नाही पण पोचलो देवा देवा ना देवाकडे देवाला म्हणला देवा तुम्ही आता रिटायर होऊ शकता आम्ही शास्त्राने खूप प्रगती केली आहे आता काय एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण आहे सगळं आम्ही टेस्ट ट्यूब बेबी वगैरे सर्व काही बनवतो तुम्ही म्हणे रिटायर व्हा भगवंत म्हणले अरे वा म्हणे मलाही नाही म्हणे या झंझट पासन कंटाळा चाललाय म्हणे मेंटेनन्स भयंकर प्रॉब्लेम आहे मी रिटायर व्हायला बघतच होतो तू करतोस का काम वा वा म्हणे मला आनंदच आहे फक्त म्हणे तर तुझे तपासून बघतो की तू तुझ्या हाती कारभार सोपवायला योग्य आहेस का तू हा म्हणे देवा पोचवा मी सायंटिस्ट आहे सगळं मला माहिती आहे मग भगवंत म्हणले काय काय करू शकतोस म्हणजे तुम्ही काही सांगा मला सगळं शक्य आहे बघा मॉडर्न सायंटिस्ट तेच म्हणतात मग भगवंत म्हणले ठीक आहे म्हणे मग मला एक मातीचं मडक बनवून दाखव बरं शास्त्रज्ञ म्हटलं भगवंताला भगवंता आमचा असा अपमान करू नका हो असं काहीतरी साध काय सांगत काही कॉम्प्लिकेटेड सांगा एक मातीचं मडकं काय बनवायला सांगता त्याचं काय म्हणे असा अपमान नका करू माझ्या बुद्धीचा भगवंत म्हणले ठीक आहे तर म्हणले मी बोलून गेलोच आहे तर सांग तू सांग मातीचं मडक कसं करशील सांग त्यांनी शास्त्रज्ञानी मातीचा गोळ माती घेऊन त्याच्या गोळ्याला हात घातला त्यावर भगवंत म्हणले ए माझ्या मातीला हात नाही लावायचा तू तुझी माती घेऊन ये तू माझी माती का वापरतो माझी माती नाही वापरायची तू तुझी स्वतःची माती घेऊन ये मग तो शास्त्रज्ञ म्हणला ठीक आहे ठीक आहे म्हणला तो म्हणे गुरुजी सांग सांगायचे म्हणे म्हणे तो जरा शा शहाणा होता लवकरच लवकर त्याला बुद्धी आली भगवंताला म्हणला ठीक आहे ठीक आहे म्हणे तुम्ही तुम्हीच हा म्हणे मला काढणार तू कोण असतोस म्हणे पंचमहाभूत नाही बदलली ना मी पंचमहाभूत तर म्हणे मग मग म्हणे तुझ्या माती माझी माती आहे तुझी माती घेऊन ये

महाप्रणे या एका वाक्यावर आपण जरा विचार करू जे जे जेथून निर्माण झाले ते तेथे म्हणजे काय तर असं आहे बघा कि ही पंचमहाभूत सुद्धा किंवा आता उदाहरण घ्या पाणी आता जे कुठे पाणी असेल ना ते पाणी जर पूर्ण इव्हॅपरेट होऊन गेलं नाही ना किंवा सागराला मिळालं तेव्हाच त्याची ते धाव किंवा त्याच परिपूर्ण होतं की नाही त्याला शांतता त्याच्या पूर्णता कधी येते पाण्याला तर समुद्र जिथून निर्माण झालं तिथे पोचल्यावर येते तस माझ्या आतमध्ये चैतन्य उपाधी ग्रस्त आत्मधे आत्ता आहे ते चैतन्याला आराम समाधान कधी मिळेल आज आपल्याला समर्थ काय म्हणले निरूपणा ऐसे नाही समाधान हे समाधान कुठे मिळेल हे मी जिथून आलो तिथे निर्माण झालं हे चैतन्य देवाकडनं आलेलं आहे हे मला कळेपर्यंत मला समाधान मिळणं अशक्य आहे जेथून जेथून जे जे, जे निर्माण झाले ते, ते ते जी निमाले हा सिद्धांत आहे तर बघा या आज आपण बघितला होता तीही प्रकारे आपण नाही नाही तुझे पण आपण नसता मी पण नाहीच ते पाहता पाहता अनुमान जे आहे त्याच्यासाठी कळता कळता कळव आले यासाठी सृष्टिक्रम भगवंत रामदास स्वामी सांगताय की जे जेथून निर्माण झाले ते तिथे पर्यंत पोचल्याशिवाय शांती नाही येणे न्याय संहारले महापुर तर याच्या पुढचा जो भाग आहे की तिन्ही प्रकारे आपण नाही नाही दुसरेपण म्हणजे जेथून निर्माण झाले ते तेथेचे निमाले हे दो, ना, दोन ना एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आपल्याला मी पण भगवंतामध्ये भगवंत माझी इच्छा भगवंताची इच्छा सारखीच करायची आहे म्हणजे माझी काही वेगळी इच्छा ठेवायची नाही असं आहे आता याचा पुढचा जो भाग आहे की उत्पत्ती संहारानंतर शाश्वत ओळखण्याचा विवेक त्याच्यावर विवेकावरती या विवेकावर आधारित आपला काय म्हणायचं व्यवहार आणि साधना हा जो भाग आहे आजचा तर वेळ खूप कमी उरला तर आता आपण तो पुढच्या वेळी येलो आता मी असं करतो मी प्रार्थना म्हणतो मग आपल्याला काही प्रश्न असतील तर तुम्ही सांग पूर्ण पूर्णमद पूर्ण पूर्णात पूर्ण मुदच्य पूर्णस्य पूर्ण मादाय पूर्णेवा वशिष्यते ओम शांती 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 हरि ओम श्री गुरुभ्यो नम हरी ओम बघा की आजचा विषय कसा सारांश थोडक्यात बघायचा सा का एक मिनिटा ये हा सृष्टिक्रम का सांगितला हा दोन समासना जोडणारा जणू एक भाग आहे आणि हे तीन प्रकारचं जे आत्मनिवेदन आहे म्हणजे माझं व्यक्तिमत्व विलीन करणं आहे ते समजण्यासाठी हा सृष्टिक्रम सांगितला आहे आणि मग आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी साध प्रश्न विचारणारच सा आहे पुढच्या समाजामध्ये <laughs> सगळा त्याग त्याग करा सांगतात पण आम्ही तर संसारी आहे आणि मग मला जेव्हा असं नाही म्हटलंय डायरेक्ट पण सोप्या भाषेत मला जसं जेवायला लागतं तसं तुम्हाला पण लागतं मला पण लागतं तर जरा काही कसा त्याग करायचा जरा आमच्या सांभाळून सांगा असं <laughs> सा रामदास स्वामींना सांगितलंय तो, तो भाग आपण